प्रोग्राम मंडळी कसे आहात सगळे. सो आज आहे हळदी कुंकवाचा प्रोग्राम आणि इतकं फटाफट मला आता सगळं आवरायचं आहे, कारण माझे काही फ्रेंड्स मॉर्निंगला येणार आहेत आणि काही फ्रेंड्स इव्हनिंगला येणार आहेत, कारण त्यांना मॉर्निंगला बाहेर जायचं आहे. दुसरीकडे पण इन्व्हिटेशन आहे हळदी कुंकवाचं आणि संध्याकाळी ते लोकं बड्डे पार्टीला जाणार आहेत कुठेतरी, मग ते तिथे त्यांच्या मुलांना सोडणार आणि मग इकडे येणार आहेत. सो असं सगळं धावपळीमध्ये चाललं आहे माझं. आणि आजचं क्लायमेट बघा तुम्ही बाहेर बघू शकता, काल रात्रभर पाऊस होता आणि खूप मस्त क्लायमेट आहे, खूप छान एकदम. आज थोडंसं पण त्या साईडला आभाळ आहे इकडे आणि खूप छान आहे, पण खूप थंडी आहे, खूप थंडी आहे बाहेर, खूप थंडी आहे. म्हणजे मी सकाळी ईश्वरीला सोडायला गेली स्कूलला, एवढी थंडी आहे की ईश्वरीने डायरेक्ट जॅकेटची कॅपच घातली, एवढी थंडी आहे. सो आता मी हे चालले आहेत ऑफिसला आणि आता फटाफट मी यांच्यासाठी कॉफी बनवते, ब्रेकफास्ट बनवते, त्याच्यानंतर आवरायला घेणार आहे कारण सकाळी पण येणार आहेत माझे फ्रेंड्स हळदी कुंकवाला. सो भेटू लवकरच. हे आहे वान सगळ्यांना द्यायला, हळदी कुंकवाचं करंड, आणि पहिलं वान आपलं देवाला ठेवायचं असतो म्हणून ठेवलं आहे. तोपर्यंत मी तयारी करून घेते फटाफट, कारण ईश्वरी आल्यानंतर मला ईश्वरीला माझा लुक दाखवायचा आहे आणि तुम्ही तिची रिॲक्शन बघा. सो अशा प्रकारे मी रेडी झालेली आहे आणि आता मला माहिती खूप जण मला जज करणार आहेत, पण तुम्हाला माहिती मला काही फरक नाही पडत. मला लास्ट टाईम पण बऱ्याच मुलींनीपेक्षा मुलांनी जास्त सांगितलेलं की तू लाईनर लाव, लाईनर लाव, पण मला लाईनर लावायला नाही येत आणि असं सिम्पलच मी चांगली वाटते असं मला वाटतं, कारण मला काही येतच नाही करायला. सांगा मला कमेंटमध्ये मी सिम्पल आणि स्वीट कशी दिसते. ओके, बाहेर क्लायमेट खूप मस्त आहे असं वाटतं, कोणीतरी माझं आउटडोर शूट करावं, व्हिडिओज काढावे, पण कोण नाही आहे घरी आणि राहू दे आता. मी आपलं आउटडोर शूट नाही करणार, इनडोर शूटच करेल. तर जे लोकांनी मला इन्स्टावर फॉलो नाही केले त्यांनी पण फॉलो करा, म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओज बघायला भेटतील. ही आहे माझी आय डी. आता ना मी ईश्वरीला आणायला खाली जाणार आहे, तिची स्कूल बस येते. तुम्ही ना फक्त तिची रिॲक्शन बघा मला साडीवर बघून. पहिलं तर बोलणार खूप छान दिसते आणि नंतर म्हणणार मम्मा तू किती छान दिसते, मी छानच नाही दिसत आहे. तिला एवढा प्रॉब्लेम असतो ना मी रेडी झाली की. तुम्ही बघा फक्त आता तिचं, तुम्ही रिॲक्शन बघा. बस आली, आता बस आली. माझ्यावर का मग तुला पण लावते ना मी, इकडे बघ तुला पण लावते. संध्याकाळी येणार आहे इव्हनिंगला. अरे मी रेडी झाली आहे खास तुला दाखवायला, आणि तू असं अँग्री फेस करतेस. इशू मी तुला तिळगूळ दिलंय आता तू, हा मग तू आता गोड गोड बोल माझ्याशी. मी तुला तिळगुळचा लाडू दिला ना, मग गोड गोड बोलायचं मम्माशी. नुसती अँग्री होते तू मम्मावरती, मम्मा रेडी झाली की. मग तू मला कधी रेडी केलीस? अरे करणार ना तुला आता, तू तर स्कूलमधून आली, मग तू फ्रेश होणार, मग तुला मी मस्त मेकअप करणार, तुला पण नवीन ड्रेस देणार घालायला, मग तू माझ्यापेक्षा प्रिटी दिसणार सोना, असं मम्माला करायचं लगेच. तिळगुळचा लाडू कसा आहे? मग आता कसं तू गोड गोड बोलणार ना मम्मा बरोबर? नाही बोलणार मम्मा बरोबर तू गोड गोड नाही बोलणार? बोलणार ना. आता सगळ्यांनी रेडी व्हा, आमची आता ईश्वरी पण रेडी होणार आहे. सो इशू रडत होती आणि आता मी इशूला नवीन ड्रेस दिला, आता तुम्ही इशूला पण बघू शकता. हा तू छानच दिसते सोना. थँक्यू मम्मा, आता मी ब्युटिफुल आहे. हा तूच नाही, दोघी ब्युटिफुल आहे. नाही मी. अच्छा ठीक आहे बाबा तू. हे बघ तुला ग्लिटरी नेल पेंट आहे का? नाहीये, माझी सिंपल नेल पेंट आहे. मग माझी ग्लिटरी आहे, मग मी ब्युटिफुल आहे, मग मी ब्युटिफुल आहे. हा ठीक आहे, कॉम्पिटिशन बघा.
ईश्वर इज ब्युटिफुल. आता सगळ्यांसाठी चहा ठेवला आहे मी, कारण आता मस्त थंडीचं वातावरण आहे, म्हणजे चहा आहे सगळ्यांसाठी. कारण जे पण येणार आहेत ते सगळे चहा लवर आहेत. इकडे वाण ठेवलं आहे, हळदी कुंकवाचे करंडे आहेत आणि फुलं, तिळगुळ. इकडे त्यांना स्नॅक्स आहे, चहासाठी कप, चटणी सगळं रेडी केलं. आता शूट करायचं राहून गेलं आणि निघताना सगळ्यांबरोबर फोटोज काढले मी, कारण खूप गप्पा मारल्या आम्ही सगळ्यांनी आणि खूप एन्जॉय केलं. सो अशा प्रकारे आमचं हळदी कुंकू झालेलं आहे. हळदी कुंकू करताना व्हिडिओज नाही काढले कारण आम्ही गप्पा मारत बसलेलो. सगळ्यांना चहा देणं, स्नॅक्स देणं, त्यांच्यावर गप्पा मारणं, परत त्याच्यामध्येच मी विसरूनच गेली की मला व्हिडिओ पण काढायचा होता. पण हळदी कुंकू झालं माझं, म्हटलं तुम्हाला सांगावं. मग आता मी फोटोज क्लिक केले निघताना, ते पण माझ्या लक्षात आलं की अरे फोटो तरी काढते मी, ॲटलीस्ट व्हिडिओ नाही केला तर. मग फोटोज क्लिक केले आहेत. मग आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि तुझं काय चाललंय? हां बोल, हां बोल त्यांना. हां गाईज, हां गाईज, हां गाईज, टुडे आता शारदा दीदी आली माझ्याकडे पार्टी करायला हळदी कुंकूची. तुम्ही हवा योद्धा केलं राम बंडू आपले स्टेज पार्टनर. तू तिला मराठी शिकवलं इशू? हां शिकवलं. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो तुझं काय चाललंय? वेगवेगळी चेहरे का बनवतेस? चला बाय. नो नो हाय. अगं ब्लॉग पोस्ट करायचंय, लाईव्ह नाही चालू आहे. लाईव्ह आहे. नाही लाईव्ह नाही, हा ब्लॉग आहे. चला बाय, टेक केअर. हाय हाय खरंच हाय. सो आजचा माझा आणि ईश्वरीचा स्पेशल हळदी कुंकू व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. खरंच